रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी. कापसाला प्रति क्विंटल 2000 रुपये अनुदान देण्यात यावी अशी मागणी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह रामनाथ काटे, भीषण औटी यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या बाजारात कापसाला 7500 प्रति क्विंटल भाव मिळतोय, जो उत्पादकांना न परवडणारा आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या ऑस्ट्रेलियामधून 3 लाख कापसांच्या गाठी आयात केल्यानं याचा पूर्णपणे फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे. कापूस उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं उत्पादकांना 2000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा केंद्र आणि राज्य सरकार विरुद्ध संघर्ष करण्यात येईल असा इशारा शिवराज कापरे यांनी यावेळी बोलताना दिला. कापूस उत्पादक रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, त्याचा आपण विचार करणार आहेत का नाही? किती दिवस आपण शेतकऱ्याचं शोषण करणार आहेत? म्हणून आज आपण केंद्राला मागणी करतो की आपण कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल 2000 रुपये देण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. जर केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल 2000 रुपये अनुदान दिलं नाही तर सर्व कापूस उत्पादक केंद्र व राज्य सरकार विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय राहणार नाहीत असा आज आम्ही इशारा देत आहोत. जामखेड येथील मंगल कार्यालयात 1 जानेवारी रोजी आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे यांनी आयोजित केला होता. यावेळी वीटभट्टी महिला मजुरांना साडी सोळी आमदार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली आहे. यावेळी आमदार शिंदे यांनी जन्मतारखेचा हा किस्सा सांगून विरोधकांवर पलटवार केला. माझी जन्मतारीख लिहिलेली चिठ्ठी मला माझ्या आईनं दिल्यानं खूप वर्षांनी मला कळालं की माझा वाढदिवस 1 जानेवारी आहे. अन्यथा मराठी शाळेत गुरुजींनी टाकलेली 1 जून हीच तारीख मला ग्राह्य धरावी लागली असती. हा किस्सा दस्तुरखुद्द माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार आणि इतरांनी वाढदिवसाच्या जन्मतारखेच्या उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून काल आयोजित सत्कार कार्यक्रमात सुनावलंय. शिक्षण समाज प्रगतीचं माध्यम आहे. आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती पुरेशी नाही. अनेक विद्यार्थ्यांना योजनेची माहिती नसल्यानं आणि जाचक अटींमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळतो. या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केली आहे. लंपी आजारानं मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यात धुमाकूळ घातला होता. तथापि पशुसंवर्धनाच्या प्रयत्नामुळे 100% लसीकरण झाल्यानं या आजारावर नियंत्रण मिळवण्यात अकोल्यातील शेतकऱ्यांना यश आलंय. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणावर भर देण्यात आला आहे. गोठ्यांवर भेटी देऊन माझा गोठा स्वच्छ गोठा मोहीम, निर्जंतीकरण, बाधित जनावरे विलगीकरण अशा उपाययोजना तातडीनं करण्यात येत आहेत. अकोले तालुक्यातील नुकसान भरपाईचे सर्व प्रस्ताव पाठवल्याचं तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अशोक जिंधळे यांनी सांगितलंय. अकोल्यात 3100 जनावरांना बाधा झाली होती, 2900 जनावरे बरी झाली आहेत, तर 210 बाधित जनावरे आहेत असं ते म्हणाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभर मोर्चे काढण्यात आलेत. अहमदनगर जिल्ह्यातील मोर्चा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डीत काढण्यात आलाय. विविध नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेली वक्तव्य राजकीय मुद्दा बनून गाजत आहेत. सत्ताधारी मंडळांविरुद्ध विरोधकांनी याच मुद्द्यावरून रान पेटवलंय. त्यातच पवार यांच्या विधानाची आयतीच संधी सत्ताधारी मंडळींना मिळाली. त्यामुळे केवळ निषेध करण्यापेक्षा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय भाजपने घेण्याचं दिसून आलंय. जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या.
शहर आणि तालुक्यात 31 उत्साहात साजरा होत असताना यात पोलीसही मागे नव्हते। संगमनेर मधील एका पोलिसाने चक्क ऑन ड्युटी 31 साजरा केला। मद्य प्राशन करून हा पोलीस शहरातील नेहरू चौकात रात्रीची गस्त घालत होता। मद्यधुंद अवस्थेत त्याने त्याचे कारनामे अनेकांनी अनुभवलेत। दरम्यान नेहरू चौकातील दोन परिवारांमध्ये वाद झाल्याने हा वाद सोडवण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी मध्यरात्री नेहरू चौकात पोहोचले। यावेळी आपला एक सहकारी दारू पिल्याच्या अवस्थेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी या पोलिसाला घरी काढून दिले। दरम्यान या पोलिसाबाबत काही जागरूक नागरिकांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे। पोलीस अधिकारी या कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करतात आता याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे। सोनईसह शेवगाव पोलीस ठाण्यात खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सोनई पोलिसांनी नेवासा तालुक्यातील मोरिया चिंचोरे येथून काल रविवारी अटक केली आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते। सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की खून आणि बलात्कारातील फरार आरोपी रवींद्र फुलचंद भोसले हा मोरिया चिंचोरे येथे येणार आहे। या माहितीवरून सोनई पोलीस पथकाने सापळारच अटक केली आहे। तर पुढील तपास फौजदार राजू थोरात हे करत आहेत। संगमनेर तालुक्यातील निमोण येथे 14,17,416 रुपयांचे आरमाड केबलचे बंडल सोमवार दिनांक 2 जानेवारी मध्यरात्री चोरून नेलेत। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी संदीप भास्कर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर पोलिसांनी भादवी कलम 379(34) प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय खंडीजोड हे करत आहेत। एकल आणि निराधार महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेऊन एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समितीतर्फे कृती कार्यक्रम आखला जाणार आहे। सर्व एकल महिलांनी तात्काळ ग्रामसेवकांकडे आपली नोंदणी करून घेण्याचं आवाहन गटविकास प्रकाश पोळ यांनी केलंय। 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी एकल विधवा महिलांना आधार देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं। हा वारसा पुढे नेण्यासाठी जामखेड तालुक्यातील सर्व गावातील एकल महिलांची विशेष सभा ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। अमृत पंधरवाडा या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने एकल महिलांची नोंदणी केली जाणार आहे। काही महिलांची नोंदणी राहिली असेल तर 3 जानेवारी पूर्वी करण्यात येणार आहे। 3 जानेवारीच्या बैठकीला महिला कार्यकर्ता बचत गट महिला मंडळ अध्यक्ष शिक्षिका ग्रामपंचायत सदस्यांनी निमंत्रित करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाकरिता 3,10,00,000 रुपयांचा निधी प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती भाजपचे संगमनेर तालुकाध्यक्ष सतीशराव कानवडे यांनी दिली आहे। संगमनेर तालुक्यातील वाड्या वस्त्यांसह गावागावांना जोडणारे रस्ते खड्डेमय झाल्यामुळे गावातील नागरिक हैराण झाले होते। अनेकांनी वेळोवेळी तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यांच्याकडे या रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केली होती। कानवडे यांनी तात्काळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तसा प्रस्ताव सादर केला, त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे। या बातम्यांसह जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।